टिळकनगर बालविद्या मंदिर इयत्ता पहिली विषय मराठी बालभारती उ, न पहिला उकार स प उ, त दुसरा उकार आधीच्या व्हिडिओत आपण स प ची ओळख पाहिलेली आहे आता आपण त व दुसऱ्या उकाराची ओळख पाहणार आहोत पान नंबर बत्तीस चित्र बघ नाव सांग नाव दाखव इथे त ची ओळख पाहणार आहोत ने सुरू होणारा शब्द तलवार आहे आणि तलवारीचं चित्र आहे शिवाजी महाराजांच्या काळात तलवारीचा उपयोग युद्धात युद्धात केला जात असे त तलवार त तराजू इथे तराजू हे शब्द आहे तराजूचं चित्र आहे याला वजन काटाही आपण म्हणतो याचा उपयोग आपण वस्तू आणि धान्य यांची मोजमाप करण्यासाठी उपयोग करतो त तराजू त ताट त ताट ताट शब्द आहे आणि ताट हे चित्र आहे ताटाचं चित्र आहे ताट जेवण्यासाठी इतर धान्य वस्तू ठेवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो त तबला तबलाचं चित्र आहे आणि तबला हे शब्द आहे हे वाद्य आहे त तीन तीन हे शब्द आहे आणि अंक आहे तीन त तीन त गिरव लिही म्हण त हे अक्षर गिरवायचे आणि म्हणायचं आहे बघ ऐक वाच इथे दुसऱ्या उकाराचं चिन्ह आहे हे आहे प या अक्षराला दुसरावकार देऊन वाचन करायचं आहे पला दुसरावकार पू पला दुसरावकार पू दीर्घ उच्चार होतो गिरव लिही म्हण इथे तीन रखाणे दिलेले आहेत पहा गिरव लिही पहा या रखाण्यात पहिला उकार आहे न ला पहिला पहिलावकार नू स ला पहिला पहिलावकार सु पला पैलावकार पू तला पैलावकार तू तर गिरव या रखाण्यामध्ये हे अक्षर गिरवायचे आहेत न ला पैलावकार नू सला पैलावकार सु ला पैलावकार पू तला पैलावकार तू लिही या रखाण्यामध्ये हे अक्षर गिरवलेले हे सगळं इथे परत लिहायचं आहे न ला पैलावकार नू सला पैलावकार सु पला पहिला अवकार पू ला पहिला अवकार तू हे लिहायचं आहे आणि म्हणायचं आहे पुढच्या रखाण्यात आहे न दुसरा अवकार आहे न ला दुसरा अवकार नू सला दुसरा अवकार सू पला दुसरा अवकार पू तला दुसरा अवकार तू गिरव या रखाण्यामध्ये हे अक्षरं गिरवायची आहेत न ला दुसरा अवकार नू सला दुसरा अवकार सू प ला दुसरा उकार पू तला दुसरावकार तू लिही या आखाण्यामध्ये हे परत लिहायचं आहे न ला दुसरावकार नू स ला दुसरावकार सू पला दुसरावकार पू तला उकार तू या पद्धतीने लिहा आणि म्हणा पुस्तकात सोडवायचं आहे हे अभ्यास आहे हा अभ्यास तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीत लिहा प्रश्न पहिला आहे तने ने सुरू होणारे शब्द लिहा उत्तर आहे तवा तलवार तराजू तबला तीन या पद्धतीचे आणखी काही शब्द लिहा प्रश्न दुसरा आहे खालील शब्दातील योग्य अक्षराला पहिला व दुसरा उकार देऊन शब्द परत लिहा बघा योग्य अक्षराला पहिला व दुसरा उकार द्यायचा आहे आणि शब्द परत लिहायचा आहे पहिला आहे क मार कला पहिला उकार द्यायचे आहे मग काय झालं कुमार हा शब्द तयार झाला दुसरा आहे भषण आता इथे कोणता उकार येईल तर दुसरा भला दुसरा उकार दिला भूषण तिसरा बघा स दन आता सला पहिला उकार येईल का दुसरा उकार येईल तर दुसरा सला दुसरा उकार दिला आणि शब्दवाचा सुदन चौथा आहे ग पित आता ग ला पहिला उकार येईल गुपित पाचवा आहे क ल आता क ला आणि ल ला दोन्हीलाही पहिला उकार द्यायचा आहे आणि शब्द परत लिहायचं आहे आणि वाचायचं आहे कुलूप सहावा आहे र पवती आता र ला दुसरा उकार दिला तर शब्द वाचा रूपवती अशा पद्धतीने हे हा अभ्यास तुम्ही तुमच्या वहीत लिहा आणि वाचा आणि सराव करा धन्यवाद